गोग्यांनी पडिल्ल्या पावसाक लागून मोपाचे कडशी न्हंयेक हुंवार आयला. न्हंयत मोठ्या प्रमाणांत उदक आयिल्ल्यान सुमार 10 घरांचो संपर्क तुटला. हांगसर रावपी विद्यार्थ्यांक शाळेंतूय वचपाक मेळना. फाटली 8 दीस हीच परिस्थिती आसा. पळयात खासा रिपोर्ट. पावसाळ्यांत दर वर्सा खंय अशीच परिस्थिती आसता. न्हंयक हुंवार आयल्या उपरांत येवपा वचपाचो मार्ग बंद जाता. अशा वेळार करतली तरी कितें? देखून सरकारान अशी दखल घेवन मोठे पूल बांदून दिवचे अशी मागणी ह्या लोकांनी केल्या. पावसाळ्यांत न्हंयक हुंवार आयल्या उपरांत खंय वचपाकूच मेळना. कोणाची भलायकी इबाडली जाल्यारूय कांयच करपाक मेळना. व्हरतले तरी खंय होवूय प्रश्न आसा. गुरवार वा बाळंटेर बायलेक दोतोरा कडेन व्हरपाकूय कुस्तार जाता. एकाद्र्याक मरण आयलें जाल्यारूय धांदळ जाता अशें थळावे सांगतात. पूल जाले, पुला मुळे ते पायपाक चॉकअप जाता सगळे वर्सून येलेले, आनी त्या पुला वयल्यान पाणी फ्लोअर जावन वयता. त्याच्यामुळे आमकां अलीकडे पलीकडे जावंक मेळना. कसलीय त्या पुलार आणखी एक पायपां जायी आसली, पण त्या टायमात कॉन्ट्रॅक्टरान आनी कितें जालें तें म्हाका खबर ना. की जेणे करून त्यांच्यानी पायपां वयली घालूंक ना आनी ते आतां पाणी फ्लोअर जाता. तशेंच आमच्या पलीकडे ते सायडी आणखी 9 घरां आसा. 9 घरां आसा, तेंची अशी स्थिती आसा. फक्त तेंकां कितें पांयवाडेक बारीकशी बंदाऱ्या वयल्यान ते अशे कशे तरी कसरत करीत ते लोक वचा शकतात, चलत तरी वचा शकतात. पूण तेंकां गाडी व्हरतले शीक जालो मनीस जाल्यार तेंकां कांय देवार भरोसो ठेवल्या शिवाय आमकां आणखी कांयच पर्याय आसना. हय, की शीक जालो ह्या वेळार शीक जालो किंवा एखाद्या माणसाचो मयत जरी जाला तरी कोणच लोक येवं शकणार ना एकमेकांक. अशी परिस्थिती हय आसा की आमी पल्लीकडचे लोक फक्त सहानुभूती देऊ शकतात. फोन आमचा आम्ही वायफाय घेतले म्हणून आमकां फोन कॉन्टॅक्ट जाता, नाही आमकां फोनाचा कसलाच कॉन्टॅक्ट जाऊ शकना. आम्ही जे आमकां रेशन खावपाक जेवपाक कितें जाय आसा ते आम्ही महिनो आधी एका महिन्याचे सगळे आधी हाडून दवरता. नुसते दूध बी अशा गोष्टी काही आमकां मेळा शकना. विद्यार्थ्यांक जाल्यार 15-15 दीस शाळेकूच वचपाक मेळना. सगळेच हाल जावन रावल्यात. 8 दीस जाले अभ्यास चुकला. हो चुकिल्लो अभ्यास आतां शिक्षकां कडेन वचून समजून घेतले बगर पर्याय ना. 8 दीस तरी जाले मागीर आतां जी आपली स्टडी चुकल्या तेचो कशें कितें आतां पोशन पोशन टिचर शिकयता ते आमकां कळचें ना न्हू. आतां स्पेशल टिचरी कडेन वचून आमी शिकपाचें पडलें. आमकां परत हे 8 दीस जे कितें शिकयले ते परत आमकां तेंच्या कडल्यान शिकपाचें पडलें. पूण सगळ्यात मोठी अडचण जी जाता ती भुरग्यांची, भुरग्यांचे जे फ्युचर आहे, भुरगीं शिकतात तर त्यांना खंयच्याच पद्धतीचा शिक्षणाचे त्यांचे जवळजवळ म्हाका दिसता एका वर्षा आमची 3 महिन्यात 27 दीस हजेरी लागली भुरग्यांची. अशी पद्धती जाता. आतां भुरगीं गेल्या सोमवार ते आज सोमवार पर्यंत अजिबात शाळा पळोवपच ना त्यांच्यानी. आणि आणखी पुढे कितले दिवस जातले तेही काय कळू शकना. अशी परिस्थिती हय असा. फाटल्या 5 वर्सात पहिलेच फावट प्रशासनान ह्या प्रश्नाची दखल घेतल्या. मामलेदार धरून गृह खात्या मेरेन सगळ्यांनीच फोन करून परिस्थितीची माहिती घेतली. पुलाची उंचाय वाढवून दिवपाचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिला खरे, पण ते केन्ना पुराय जातले होऊ एक प्रश्नच असा. तर गोयातल्या अनेक लोकांनी इवन मामलेदार, कलेक्टर, फायर ब्रिगेड, पोलीस डिपार्टमेंट, PWD ह्यांच्यापासून सगळ्या जणांनी आणि होम डिपार्टमेंट मी सगळ्यात मोठो आधार म्हाका वाटलो की होम डिपार्टमेंटाचे आमच्या तारी मॅडम ह्यांच्यांनी स्वतः मनीस धाडून तिनं आईची खबर घेतली तिका डॉक्टर जावं जाल्यार किंवा त्यांच्यांनी रोवपाची व्यवस्था करपाची की काय ही सगळी व्यवस्था त्यांच्यांनी केली. आणि ह्या वर्सा जितकी सरकारान व्यवस्था आमची काळजी घेतली, सहानुभूती दिली, तितकी ह्या पहिली कधी जाऊंक नसलेली. की सगळे अधिकारी आमच्या संपर्कात रवले आणि काय जाया नका तर ते विचारीत रवले आणि मदतीचं खूप लोकांनी म्हाका मदतीची मदत करपाची तयारी दाखवली. गोमंतक TV खातीर पेडणेच्या निवृत्ती शिरोडकर.